अरे 8:30 इंटरव्यू है, तू 7:45 उठला है, 8:15 झेरोस काढाय चालला आहे, मार्कशीट मध्ये घातलं लाईट गेली, काल जातो इंटरव्ह्यूला, इंटरव्ह्यूला जायचं म्हणजे आदल्या रात्री फाईल तयार असावा, फाईलला पहिला कागद चिटकेला असावा, 10वीचं मार्कशीट आहे, 12वीचं मार्कशीट आहे, अनुभव आहे, कपडे टेबलवर काढून ठेवा, दात घासायचं जवळ घेऊन ठेवा, घाई जरी झाली तर सकाळी पटकन आवरेल, आणि कपडे कलर कपडे घालू नये इंटरव्ह्यूला जाताना, फिट कपडे घालू नये, फिट कपडे घालू नये, कलर कपडे घालू नये, कपडा हा त्या इंटरव्ह्यूला शोभेल असा असावा। तू शिक्षकाच्या इंटरव्ह्यूला जीन पॅन्ट घालून चालला आहे, पोर मोकळे नाही येणार का वर्गात? माझं पोरं म्हणते आमचा गुरुजी फिट, आम्ही मोकळे नाही। तसं असावं, इंटरव्ह्यूला नम्रतेनं बोलावं। दुकानदारी करायची का, गिरायकाशी नीट बोल, गिरायकावर धावला तो या गोळ्या तू खाय, लोकांना काय वेळ आहे का? लोकांनी अशी लई शेट विखरी केली, तू काय येड्यावानी करतो? नम्रतेनं असावा। आणि एक ध्यानात ठेवा, नोकरी जमली नाही तर व्यवसाय करावा, व्यवसाय नाही जमला तर शेती करावी, शेती नाही जमली तर पैलवानकी करावी, पण कोणत्या तरी क्षेत्रात माणसानं मग्न राहावं। तुम्हाला वाजवणं जमत नाही, गाणं शिका, गाणं जमत नाही पक्वा शिका, नाही काही जमत पैलवान व्हा, तेही जमत नाही जागा मोकळी करा, तुम्ही जगून करता काय? पैलवानकी होणं म्हणजे तुम्ही आता सध्याच्या काळात स्वप्न का समजू मारा? सगळ्यात टॉपचं मार्केट आहे आज या 5-7 वर्षात कुणाला? सगळ्यात टॉप। आता ते काय झालंय, दुबळ्यात ताकद नसल्यामुळे ते म्हणते या कानपट्टी दिली पाहिजे। आज सगळ्या क्षेत्रात ते क्षेत्र टॉप ठरत चाललंय। 8 दिवस झाले महाराज, 10-12 दिवसापासून कुस्ती दंगल चालू आहे। अहो माणसं काम बुडून बघतात, आणि बघण्यासारखं आहेच ना, व्यक्तीची सफलता, व्यक्तीचा ऍक्टिव्हपणा, डावाची माहिती कळली पाहिजे ना। एक कोल्हापूरवरून गदा घेऊन आलं, एक महाराष्ट्र केसरी झालं, आणि त्याचा गावाने सत्कार ठुला, मग त्या नीट बोलावं का नाही? तो भाषणात म्हणला आता पहिली गावाची ते जिरवली, गाव मला नाव ठेवत होतं, गावाची जिरवली, आता एकदा गुरुला पाडायचं बस। न्याय गेलं गुरुकडं गदा घेऊन, गुरु म्हणले कल्याण, तर म्हणलं कल्याण नाही भिवंडी नाही, उद्या आपली होणार। गुरुला तर घामच आला, गुरु म्हणला मी गुढ घेतून गेलो आणि तुला काय उत आला? तर म्हणला होणार। गुरु म्हणले ये बा उद्या, आता तुला उतच आलाय। त्याच्या रात खोलीत मांड्या वाजवायचं नुसतं, 3 वेळा भांड्याची मांडणी पडली त्याच्या डोक्यात, बारीक खोली होती, हंडाच गुथला एकदा त्या डोक्यात। आणि सकाळी 4-5 माणसं घेऊन निघलो, गुरु पुढे गेलो, लंगोट बिंगोट लावून नुसतं मांड्याच वाजवायचं। गुरु म्हणले का आपलं काम करतो काय ना, आता शेवटच्या घटकाला म्हातारपणाला। गुरु आपले लंगोट लावून बसले होते, काही बोलले नाही, आघाडी नुसता चाट 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 नुसत्या मांड्यात वाजवायचा। गुरुनी हो दम होऊन दिला आणि उठले गुरु। मग यानं होऊन गुरुला कवळी का आला मारा? होऊन गेलं आणि गुरुला कवळी मारली। गुरुनं एकच डाव टाकला, तोंडातच फुफटा गेला, उलट पालट झाली। तो उठला आणि गुरुला म्हणला सगळ्यात नालायक गुरु आहे तुम्हाला, नका तो हा डाव मला का शिकवला नव्हता? एवढे डाव शिकवले हा का शिकवला नव्हता? तो गुरु म्हणला हा डाव आज वापरायचा होता, मला माहित आहे तू 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 उतरले, तू एक दिवस या रंगात येणार याचा मला अंदाज। नम्रतेने लक्ष्मी टिकते, नम्रतेने तब्येत करते। तुम्ही ही पैलवान नको पा, शांत असतात, चालणं शांत असतं, बोलणं चल, ते आपले दुबळी माणसं चालायला कोणाला आवरून देते नाही, बोलायला तर बोलूनच देते नाही, तसं नाही। ज्या पोरानं बायको करेल नाही ना, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला, ते म्हणते बायको करू दे, अशी नीट करून टाकीन गपची बस, असंच म्हणायचा तो बाप। तू मरशीन भाऊ। अरे किती जाल कुत्र पाळा, पार माणूस फाडणार, फाडून टाकणार कुत्र पाळा। आणि शिवारात फक्त वाघ येऊ द्या, कुत्र्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ते भुकत नाही, कनात येते, ते म्हणतं भुकलं का मी येलोच, ते खाटाखाली जाऊन बसत आहे, वाघाला म्हणते खाटावरचा नाही मला राहू दे। महाराजांची भाषा आहे। आज पैलवान एक क्षेत्र वाखणण्याजोगं आहे आणि त्याची आता गरज आहे। मी म्हणतो नाही कुस्त्या खेळले, निरोगी शरीर ही संपत्ती आहे। तुम्ही नाही कुस्त्या खेळणार ना का खेळ, पण एक वाक्य समजा, निदान तुम्ही पैलवानकी जर केली ना, तुम्हाला शुगर तरी होणार नाही, बीपी तरी होणार नाही,
आट्यात तरी येणार नाही, आणि आयुष्य जास्त कितिकलेश्वर आणणार नाही. सगळ्यांनाच यश येईल असं हे दुबळे जगून जगून काय करणार आहे? कोणत्याही क्षेत्रात जा तुम्ही, मला आज पहिलवानकी क्षेत्र कच्च नका समजू, ते आपल्याला जमत नाही म्हणून आपला निगेटिव्ह विचार आहे. किवालेल्या एकानं गाडी घेतली आपल्याला आरत नाही, एव्हरेज नाही तिला, खास नाही गाडी ती, रोडला धोकादायक आहे. माझा घरो चालली तो गाडी आप रोडला धोकादायक आहे. निगेटिव्ह नकोय, पॉझिटिव्ह पाहिजे. आता तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीम आले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीमान पै देवीदास कर्डेले यांच्या 34व्या अभिष्टचिंतनाला, पहिलवानाचंच अभिष्टचिंतन आहे नेमकं, आणि ते व्हायलाच पाहिजे. आणि इंदुरीकरचं कीर्तन 34ला ठुलंय म्हणले होते, अगड्याला 100 वर्ष व्याव नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतोय, आणि जर लग्नाला ठुलं नाही नाही महाराज कुठं. एक वाक्य सांगा तुम्हाला, एक आज या आता कर्डिलेंच्या अभिष्टचिंतनाला सांगतो महाराज. कर्डिले हे जे घराणे आहेत सगळे, यांना हे पैलवानकी हे वरदानच आहे महाराज. ते बा आज नवीन यांच्यात आलंय असं नाही, हे पहिल्यापासून ती एक परंपरा आहे महाराज. आजोबानंतर वडील, वडिलानंतर नातू, त्यांना विशिष्ट वरदानच असतं महाराज. त्याचे ते कर्डिले घराण्यांना आहे, सगळे कर्डिले त्यांना ते एक पहिल्यापासून, आणि ते घरात संस्कार असल्यामुळं ते पुढे टिकलं जातं. आजोबा नियम नियमात असल्यामुळं ते नियम बापाला पाळावं लागतात, आणि बाप नियमात असल्यामुळं मुलाला पाळा ते जमतं. ते जमतं म्हणजे त्याला प्रयत्न असतात, प्रारब्ध असतं, आणि घरच्यांचं मार्गदर्शन असतं. एक वाक्य सांगतो कर्डिलेंच्या अभिष्टचिंतनाला 34व्या, कुणी कुणालाही नाव ठेवावं, नीट आहे का बरं का, कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसाला कधी नाव ठेवू नये. कोणत्याही क्षेत्रात समजा आमदार साहेब आहेत, राजकारणात टॉप आहे, बाकीची सगळी कर्डिली कंपनी पैलवानकीमध्ये टॉप आहे, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात असेल ना महाराज, आपल्याला त्या स्वाभिमानच पाहिजे. आपला एक बुरानगर मधला एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. एक मुलगा हिंद केसरी झाला, कौतुक आहे. एक भांडे घासणाऱ्यांची मुलगी तहसीलदार झाली, कौतुक आहे ना. एक धोत्रावाला शेतकऱ्याचा मुलगा मिलिटरीत गेला, स्वाभिमान आहे. आपल्या लोकांना नुसती झळकाट सव. आपण म्हणलो ना तुमचे डॉक्टर फार हुशार आहे, आपली अवलाद काय म्हणते माहिती तो ना, त्याचे सगळे लफडे आपल्याला माहीत, अशी अवलाद आहे. आपली लोक भिकारी होत आली त्याला हेच कारण आहे. इतरांचं तसं नाही, तुम्ही बाकीचे लोक पहा, नावंदर झवर खटोड शर्मा वर्मा हुशार आहे, त्यांचे वायले निघले दोघ भाऊ, मध्ये फक्त भीती. इकडं वस्तू मिळाली नाही ना तो म्हणतो इकडे घे, कोणचं दुकान नाही. आपली अवलाद काय म्हणते म्हणे कुडाई घे, तिथं सगळ्यात खराब दरिद्री विचाराची लोक आहेत. आता हे संदीप शेतकरी सगळे सगळे आपल्या माणूस आपल्या क्षेत्रात कोणत्याही मोठ्या होत असेल ना, समजा इंदुरीकर टॉपला नाही पण आपलं आहे ना, कधी आपलं आपलं म्हणत जायचं, त्याला प्रॉफिट आहे. प्रॉफिट सांगतो ऐका, पोराला हिरा सापडला, हिरा त्या पोरानं ओळखला तो हिरा आहे. त्या कार्ट्यानं हिरा घेतला आणि पळत गेलं, आईला म्हणलं आई 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 मला हिरा सापडला. आता ओळखू आईला पोराला आला हिरा, आईच्या डोक्यात काय खटकी बसली माहिती का, तो हिरा जर विकला तर याच्या का मोकार पैसे देईल. तिची नीती बदलली, ती म्हणली हा हिराच नाही. पैसा आल्यावर रक्ताचे सुद्धा दुश्मन होतात. कुणाशी दुश्मनी करावी, आपण आपल्या माणसांशी दुश्मनी कधी करू नये, कधी वेळ येईल सांगता येत नाही. आपलं ना आपल्या भावाची कधी दुश्मनी नसावा. आपलं ना आपल्या भावाचं जमत नाही ना, त्याच्या घरात जाऊ नका, त्याचं तोंड पाहू नका, पण तुमच्या जेव्हा प्रसंग येईल तेव्हा भाऊचे येण्यात ठेवा. मित्र मित्र नाही, हे धोकादायक मंडळी, ही पाजली तरच आपली. 25 वर्षापूर्वी आमदार साहेबांच्या मागं, खासदारांच्या मागं किंवा कोणाच्या मागं हिंडणारे कार्यकर्त्यांची फळी आणि आत्ताची फळी याच्यात फरक आहे. पूर्वी लोक निष्ठावान म्हणून फिरत होती, काम हो नाही तर
काही काही माणसं नीली महाराज, पण त्यांनी माणूस बदलावला नाही, नाहीत असे. आता तसं नाही आहे. आता जर समजा एखाद्याकडे मित्र आहेत, हा नगरसेवक झाला, याला फोन आला ना एखाद्या कार्यकर्त्याचा, आपली मुलगी आजारी आहे, नगरसेवक जर म्हणला ना सकाळी पाहू, ते लगेच फोनवर म्हणते 6 महिने तुझ्या मागे हिंडलो म्हणजे येडा होतो तुम्ही. दुसऱ्या पक्षात आता निष्ठा निष्ठी आहे, निष्ठा नाही आहे. पूर्वी काय होती? निष्ठा होती, आता निष्ठा नाही. काम झालं तर नाही बोंबला. एखाद्या पोराला 5 वेळा वही द्या आणि 6 वेळा म्हणायचं मला लिहायचंय, तो आपला मित्र नाही. तू तुला जर वही द्यायची माणूस की नाही असं. त्या पोरानं तो हिरा त्या बाईनं फेकून दिला, पोरा देखत हिरा म्हणून पण काच म्हणून फेकला. ते पोरग म्हणलं मग आई म्हणते म्हणले हिरा नाही. त्या बाईनं संध्याकाळी तो हिरा सापडून सोनाराकडे नेला, सोनाराचे डोळेच पांढरे झाले हिरा पाहिलं. तो म्हणला फळकाटं सगळं जरी दुकान इकलं तर हिऱ्याचे पैसे येणार नाही, ती पागल झालं. आणि तो म्हणला खडा आहे दिलं फेकून द्यानं. आणि तो हिरा त्या सोनारानं ती बाई गेल्यावर रत्नपारख्याकडे नेला. रत्नपारख्याकडे नेल्यानंतर रत्नपारख्याची अक्कल पण झाली, पण नीती बदलली. रत्नपारखी म्हणला हा हिराच नाही काच आहे, त्यानं तो हिरा फेकून दिला. हिरा खाली पडला फुटला, पण हिरा रडायला लागला. तो रत्नपारखी त्याला म्हणतो का रे बाईनं फेकलं तू रडला नाही, सोनारानं फेकलं तू रडला नाही, मी फेकलं तर तू का रडला. तो हिरा म्हणतो त्या बाईला अज्ञान होतं, सोनाराची नीती भ्रष्ट झाली, पण तू माझ्यातला तज्ज्ञ असूनही मला फेकलं. कुणी कुणालाही फेकावं, आपण आपल्याला फेकू नये. कुणी कुणालाही फेकावं, आपण आपल्या माणसांना कधी फेकू नये, कधीच नाही, कोणत्याही क्षेत्रात असू द्या. आणि याच संदीप साहेब करडले यांच्या अभिष्ट चिंतनाची पहिली शुभेच्छा. आपली माणसं चांगले माणसं उगत दरिद्री विचार आपलं काय तरी हे काय आपला विषय. तू काय करतो म्हणून मेडिकलला जातो, विषय नाही आपला. फाशी घेतो कोण? तू मेडिकलला नाही, तू इंजिनिअरिंगला नाही, तू करतो काय नक्की? कुठे जरी गेलं न सांगता तरी सर्व तुम्ही आता भारी डाव टाकला होता. मी इकडं म्हणायला गुंतलो जा पटकन जाऊन या हरग्यान जाऊन तोंडात संदीपच येते. मी अजून एवढा भांबेल नाही, पण ते टपकन बोलण्याच्या ओघात तो शब्द येतो. चला परत ते तुम्ही हुशार आहेत त्याने काय काळजी नाही. चला आणि त्या अभिष्ट चिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत एकच चाललं होतं. अभंग कोणाचा आहे? एक, ज्ञान टिकलं पाहिजे. दोन, आणि आपल्या माणसाला आपण मोठं म्हटलं पाहिजे. आता ती काळाची खरं दे तुमच्यावर प्रसंग आला ना महाराज, तुमचा भाऊ किती दुश्मन असू द्या पण प्रसंगाला भाऊ छे. आता हे पैसे बिसे जास्त झाल्यामुळं महिला मंडळ या 2-4 वर्षात बायांनी कार्यालयामध्ये मुलाच्या मागं उभा राहणारा मामासुद्धा बदलावला. आता हंगामी मामा आला एक कुडून कुडून आली काय ती अवलाद असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात तो हंगामी मामा. अरे मामा तो महिला म्हणतात त्याचा शर्ट फाटलाय फाटू द्या, दाढी वाढली वाढू द्या, पण लग्नामध्ये मुलाच्या मागं उभं राहायला मामाच शोभतो. काही झालं आपलं ते आज कुठे चालतं का? पैशाचं काय घेऊन बसले? 300 फूट बोर कॉर्डा आणतो तू या काय लंकास्वानी जी होती तो मी आला तू या टपरीला काय करतो? मागू ना किचडी फाटेल पुढचं लोन तो फडवून टाकेन फडवून टाकेन मी कोण शिवीन तू असं काय काय करत एवढंच आहे. 9वीला गेलंय 9वीला पटरा म्हणतो ते असं टाईट पाहते बापा कधी आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी तुझंच कमी मी तुझंच मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे मग एवढंच आहे. 11वीला गेलंय फक्त ते बापाला काय म्हणतो माहिती का? काय केलंय माझ्यासाठी? बाप म्हणला केलं ते सांगू का?
बाप म्हणला मारली झकम्या, मग आता काय करील का? 23 तारखेला कोजगिरी होती, 23 तारखेला कोजगिरी होती, 3 कॉलेजच्या अवलादी कोठरी पेल्या, फुल टाईट झाल्या कोजगिरीला, लोक दूध पेते दे फट पेले, टाईट झाले आणि रस्त्याने निघले. एकाच गाडी होती गजन आणि त्यांना लगवीला लागली, त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली, लगवीला गेलं, चेन खुलली, त्याला विहीर दिसली खाली, विहीर आणि पौर्णिमा होती, चंद्र येरीत दिसला त्याला. तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणून, चंद्र विहिरीत पडला म्हणला काय करणार, तो आटला होता. कॉमर्सवाला आला आणि म्हणला चंद्र काढलाच पाहिजे, मग आपल्या जगण्याला काय मजा. सायन्सवाला गेला आणि बादलींद्वार खांड घेऊन आला, प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणलं. त्यांनी बादली सोडली येईल, टाईट व्हायला होते, बादली पाण्याने भरल्यामुळे जड झाली, त्यांनी वर ओढली, ती कुठली कपारीत, त्यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वार खंड तुटलं, उतरणं पडले माग, मग एक पडल्या पडल्या म्हणला एका रट्यात वर गेला. नाही क्वालिटी आहेत भाऊ, दोन भोंगळे दारुडे रस्त्याने आले, भोंगळे पुरा मोकळा, एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता, पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्राफिक नाही, आणि तो तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का, अरे का मोकळा हिंडा तो, ही घे लंगोटी, जाईल मोकळे दोन्ही बी. नाही कठीण, दोन दारुडे डुलत आले, त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकण ठेवून दिली, म्हणलं तू होऊ शकत नाही, म्हणला का मी जर राजीनामा देईल नाही, काय बोलता काय. सावत्रा देवीदेव साहेब कडलेले यांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प, पहिला संकल्प आपल्याला आपलं म्हणा. आजच्या कीर्तनातला सगळ्यात मोठा संदेश आहे, मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा, मोबाईलचा वापर कमी करा, गरज म्हणून वापरा, आवड म्हणून वापरू नका.